नमस्कार विद्यार्थिनो, मी प्राध्यापक डॉक्टर मंजुषा जगताप, बाबू कला नाभ वाणिज्य व बापा विज्ञान महाविद्यालय दिग्रस या ठिकाणी कार्यरत आहे। आजचा आपला विषय आहे पालकत्वाचे प्रकार। मी सुरुवातीला डॉक्टर वाघेला मॅडम यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला या 7 दिवसीय कार्यशाळेमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल। आपण आता बघणार आहोत पालक, तुम्ही सुजान पालक आहात, तुमच्या मुलांच्या भविष्याबाबत जागरूक आहात। सकारात्मक पालकत्व ही मुलांच्या यशाची गुरुकिल्ली आहे, कारण बालकांचे व्यक्तिमत्व पालकच घडवत असतात। जेव्हा पालक त्यांना शिल्पकाराच्या तन्मयतेने घडवावे हे काम फक्त पालकांची सकारात्मकताच करू शकते। बालकांना अत्यावश्यक अशा भावना द्या। पालकांची मुलाबद्दलची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द त्यांची आत्मप्रतिमा घडवित असतो आणि या आत्मप्रतिमानुसारच बालकांची प्रत्येक कृती घडते। भावी जीवनातील भावना, वर्तन, यश, अपयश बहुतांशी या आत्मप्रतिमेवरच अवलंबून असते। ही स्वसंकल्पना घडवण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक विकासाची उंची व दर्जा हा त्यांच्या संगोपनावरच अवलंबून असतो। मुलांचा प्रोत्साहन किंवा मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते। याकरिता पालकांना या समस्या आणि त्यावरील उपाय शोधून काढावेत आणि आपल्या मुलांचे त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी पालकांना सकारात्मक भूमिका आवश्यक आहे। ती पालकांना स्वीकारावी लागते। अनेक वेळा मुलांना काही सांगताना आपण नकारार्थी बोलतो, यामुळे मुलांच्या मनात गोंधळ उडतो। नेमके कसे वागावे हे त्यांना समजत नाही आणि वाद वाढतो। आपण सांगतो ते मूल ऐकत नाही असे उगीचच आई वडिलांना वाटते। म्हणूनच मुलांना होकारार्थी सूचना द्या, जरूर उपयोगात येतील। मुलांच्या समस्या आणि पालकांची भूमिका हा आजच्या समाजातील अत्यंत ज्वलंत विषय आहे। आजच्या पालकांवर पुढील संपूर्ण पिढी घडवून समाज घडविण्याची जबाबदारी आहे। पण या सर्वांची योग्य सुरुवात ही प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मुलाला मिळणाऱ्या वागणुकीवर, मार्गदर्शनावर तसेच संस्कारावर अवलंबून असते। मुलांच्या प्रती तुमचा दृष्टिकोन हा एक रोपट्यासारखा असावा। जर तुम्हाला वाटत असेल की हे रोपटे पुढे जाऊन छाया देणारे डेरेदार वटवृक्ष बनवावे, तर त्याला बालवयापासून योग्य काळजी घेऊन वाढवणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे माता पित्याचे प्रेम, विश्वास, सुरक्षितता हे मिळाल्याने मुलांना मानसिक व भावनिक पातळीवर ताणतणाव जाणवणार नाही, ते आनंदी राहतात। पालकांच्या वागण्यात सुसूत्रता नसेल तर मुले गोंधळतात। पक्षपाती वागणूक करणारे पालक मुलांच्या विकासात अडथळा निर्माण करतात। या उलट मुलांना योग्य न्याय देऊन त्यांचे संगोपन केल्यास ती मुले अगदी आनंदी होतात व विकासात चालना मिळते। शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवर पालकांकडून सुरक्षितता मिळाल्याने सामाजिक समायोजनास मदत होते। समाजाचे सक्षम घटक बनण्यास पालक बालक संबंधाचे खूप महत्त्व आहे। आता आपण यामध्ये पालकत्वाचे प्रकार बघणारच आहोत। तत्पूर्वी मी थोडं आणखीन तुम्हाला सांगते की जसं नवजात अवस्थेतील बालकांसाठी पालकांची भूमिका ही संरक्षकाची असते, कारण या अवस्थेतील बालकांचे पोषण करणे, स्वास्थ्य रक्षण करणे, समायोजनास संपूर्ण मदत करणे इत्यादी मूलभूत कर्तव्ये पार पाडित असतात। शिशु अवस्थेतील बालकांच्या पालकांची भूमिका त्यांच्यासाठी उत्तेजन देऊन त्यांना प्रगतीस सहाय्य करण्याची असते। बाल्यावस्थेमध्ये त्याला
स्वावलंबी बनविण्यासाठी पालक मदत करतात, तर किशोरावस्थेकडे जाणाऱ्या बालकांची मैत्रीपूर्ण भूमिकेतून त्यांच्यावर नियंत्रण करीत असतात व प्रत्येक अवस्थेमध्ये बालकास अनुकूल परिस्थिती मिळवून देण्यासाठी पालक प्रयत्नशील असतात असे दिसते. पालक बालक संबंध कुटुंबाच्या आकारानुसार बदलू शकतात. लहान कुटुंबात पालक बालक यांच्यामधील आंतरक्रिया अधिक सकारात्मक असतात. कारण की कसं असं की आई वडील आणि त्यांची दोन मुले असेल तर त्यांना त्यांच्या ज्या आवडीनिवडी असतात, त्यांची गरजा असतात, त्यांच्या इच्छा असतात, त्यांची इतर काही ध्येय असतात, हे पूर्ण करण्यास ते सक्षम असतात. बहुधा कमी मुले असणारे पालक शांत व कमी शिक्षा करणारे असतात. कारण की त्यांना वेळच नसतो की त्यांना शिक्षा करण्यास. कारण की आई वडील आणि त्यांची मुलं असले, त्यांच्या जर इच्छा पूर्ण होत असतील किंवा ज्या आवश्यकतेनुसार किंवा ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी पैसा ते खर्च करून त्यांच्या इच्छा जर पूर्ण करत असेल तर त्या ठिकाणी आई वडील त्यांना शिक्षा न देता त्यांना आणखीन प्रोत्साहित करतात की त्यांना काय हवं काय नको या गोष्टीकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे शाळेत चांगली प्रगती होते. परंतु काही पालक मात्र कमी मुले असल्या मुळे त्यांच्यावर अतिरेक प्रमाणात दबाव टाकतात. काही पालकांचं कसं असतं की मुलं जर ऐकत नसेल तर त्यांना जास्त कडक शिस्त देतात किंवा त्यांना कोणत्या दबावाखाली सुद्धा आणतात. परंतु हे जर केल्यास मुलांमध्ये कुठेतरी एक प्रकारचा आत्मविश्वास जो आहे तो कमी होत जात असतो. त्यामुळे ह्या गोष्टी न होण्याकरता पालकांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या की मुलांना कोणत्या प्रकारची शिक्षा देणं किंवा शिक्षा न देता जर काही गोष्टी जर त्याला समजवून सांगून जर तो समजत असेल तर अशा प्रकारची सुद्धा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे पालक बालक संबंध तणावाचे असतात. जास्त मुले असलेल्या कुटुंबामध्ये कडक शिस्त पाळली जाते व मुलांकडे कमी लक्ष दिल्या जाते. आर्थिक चणचण असेल तर कधी कधी अशी मुले अनेक तिक्ता किंवा बालगुन्हेगारीकडे वळतात. अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील पालक अनेक समस्यांनी त्रस्त असतात. फॉर एक्झाम्पल कर्जबाजारीपणा, अतिशय कमी उत्पन्न, अनिश्चित उत्पन्न, वैवाहिक जीवनातील संघर्ष इत्यादी. त्यामुळे ह्या गोष्टीमुळे पालकांवर आणि बालकांवर याचा थोड्या प्रमाणात तरी परिणाम होत असतो. परंतु प्रत्येक वेळेला जर पालकांनी परिस्थितीची जर जाणीव करून दिली तर मुलं त्या पद्धतीने वागत नाही किंवा त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिल्यामुळे ते त्या परिस्थितीनुसार वागण्यास सुरुवात करतात. परंतु प्रत्येक वेळा मुलांना ह्या गोष्टीची जाणीव करून देणं अतिशय गरजेचं आहे. ज्या पालकांना आदर्श संगोपन पद्धतीचे ज्ञान आहे त्यांच्या बाबतीत पालक बालक संबंध चांगले असतात. उच्च गटातील लोकांमध्ये आर्थिक स्थैर्य व शिक्षण यामुळे जे ते जागरूक असतात. पालकांनी मुलांना आपल्या आर्थिक स्थितीबाबत यथार्थ व वास्तव कल्पना दिली पाहिजे. तसे नसेल तर पालकांबद्दल मुलांच्या मनात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते व त्यामुळे संबंध बिघडतात. त्यामुळे ह्या गोष्टी न होता पालकांनी सुद्धा ज्या गोष्टीला महत्व द्यायचं किंवा ज्या गोष्टी त्यांना प्रोत्साहित करता येईल अशा पद्धतीने जर त्यांना वागणूक देत गेलं तर पालक आणि बालक यांच्यामध्ये गैरसमज जे आहे हे कमी होत असतात. आता आपण याच्यामध्ये काही असं बघणार आहे की कशा प्रकारचे पालकत्वाचे प्रकार जे आहे हे प्रकार अतिशय महत्वाचे आहे की त्यानुसार जर आपण राहिलो किंवा काही गोष्टी अशा महत्वाच्या आहे की त्या महत्वाच्या गोष्टींकडे आपण जर जास्त लक्ष दिलं तर आपलं पालक आणि बालक हे जे संबंध असतात हे ज्यामध्ये गैरसमज किंवा ज्या काही वाईट विचार असतात एकमेकांबद्दल तर ते होत नाही. आता याच्यामध्ये बघणार आहे पालकत्वाचे प्रकार. आता पालकत्वाच्या प्रकारामध्ये काही असे प्रकार सांगितलेले आहे की ते आपल्याला घेण्यालायक आहे आणि काही गोष्टी सोडण्यालायक सुद्धा आहे. जसं आता याच्यामध्ये आपण पहिलं बघणार आहे एकाधिकारशाही. आता एकाधिकारशाही म्हटली की पालकांचं प्रत्येक पालकांचे असं बरेच असे पालक असतात की ते मुलांना कडक शिक्षा देतात किंवा कडक शिस्तीत ठेवतात. परंतु त्या कडक
शिस्तीत किंवा कडक शिक्षा दिल्यानंतर त्या मुलांच्या मनावर बालमनावर वाईट परिणाम होत असतात. मग ते परिणाम होत होत ते जसे जसे बालक मोठे होत जातात तसं तसं त्यांचं ते त्याचं ते प्रमाण जे आहे ते वाढत जातं. आणि अशा मुलांना जर कडक शिस्त जर जास्त त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा कुठेतरी कमी पडतो आणि ते इतरांशी बोलायला किंवा इतरांसोबत चांगल्या ठिकाणी राहायला किंवा कुठे पुढाकार घ्यायलाच ते सक्षम नसतात. याकरिता एकाधिकारशाही जी आहे ही पालकांनी कुठेतरी कमी करायला पाहिजे आणि आपल्या बाल्यांना कशाप्रकारे आपण शिक्षण दिलं पाहिजे किंवा कशाप्रकारे आपण त्याला शिक्षा जी आहे ती त्याला खेळीमेळीची जर शिक्षा देत गेलं तर तो त्याला सुद्धा ते चांगल्या प्रकारे लक्षात येतं आणि त्या पद्धतीने तो चुका करण्यास असमर्थ असतो किंवा चुका करू शकत नाही आपण जर त्याला प्रत्येक वेळेला समजून सांगितलं तर. नंतर आहे स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य म्हटलं की बऱ्याच ठिकाणी काही पालक दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष करून त्या मुलांना असं वाटतं की आपल्याला पूर्णपणे आईवडिलांनी किंवा पालकांनी स्वातंत्र्य दिलेले आहे आणि ते आपल्या मित्रमैत्रिणींकडे जातात त्यावेळेस सुद्धा ते बरेच वेळपर्यंत तिथे राहतात आणि लवकर घरी येत नाही. मग ह्याला सुद्धा कारणीभूत पालक असतात. जर मूल आपलं जर मित्रमैत्रिणीकडे किंवा इतर कोणाकडे जात असेल तर त्याचा सुद्धा काहीतरी वेळ ठरवायला पाहिजे की तू अर्ध्या तासात ये एका तासात ये की जेणेकरून त्या मुलांना स्वातंत्र्य जो आहे तो प्रकार समजून येतो. आणि जास्तच जर तुम्ही स्वातंत्र्य दिलं तर अशा प्रकारचे मुलं किंवा मुली त्यांच्यावर अति स्वातंत्र्य दिल्यामुळे ते कोणाचंही ऐकत नाही आणि आपण जे करतो हे चांगलं आहे किंवा बरोबर आहे असं त्यांना प्रत्येक वेळेला वाटत असतं. त्यामुळे याची जाणीव पालकांनी लक्षात असायला पाहिजे. नंतर आहे असहभाग. आता असहभाग म्हटलं की मुलांमध्ये जास्तीत जास्त पालकांनी इन्व्हॉल्व्ह होणं किंवा त्यांच्यामध्ये सहभाग असणं अतिशय आवश्यक आहे. जर त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळा जर तुम्ही तुमचं काम दाखवत असाल किंवा तुम्ही तुमची काहीतरी वेगळ्या गरजा दाखवत असाल की जेणेकरून मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही असं जर म्हणत असाल तर त्याचा परिणाम सुद्धा बालकांवर वाईट होत असतो आणि आपल्याबद्दलचे किंवा पालकांबद्दलचे जे त्यांचे विचार विनिमय असतात हे गैरसमजमध्ये परिवर्तित होतात. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहे ह्या अतिशय महत्वाच्या असतात की जास्तीत जास्त पालकांमध्ये जर सहभागी राहिले तर त्यांच्या मनावर सुद्धा चांगला परिणाम होत असतो. कारण की अशा वेळेस ज्या अर्थी तुम्ही असहभाग राहाल त्यावेळेस जेव्हा मुलांना मानसिक आधाराची गरज असते तेव्हा पालक उपलब्ध नसतात आणि अशी मुले बाहेर ठिकाणी चांगली राहण्याचा प्रयत्न करतात कारण की ते कुठेतरी आपला वेळ चांगल्या प्रकारे घालण्याचा प्रयत्न करत असतात. नंतरचा आहे चौथा पॉइंट आहे अतिलाड. आता अतिलाड जर केलं तर त्याने सुद्धा मूल वाया जातो. त्यामुळे लाडाचे सुद्धा काही प्रकार असतात की ज्या ठिकाणी लाड करायचा ज्या ठिकाणी त्याला अपेक्षित असते की आपल्याला आई वडिलांनी आपल्याला वेळ देऊन आपला लाड केला पाहिजे किंवा आपण जर काही खेळून आलो कोणता खेळ खेळला आणि त्या ठिकाणी जर आपण थोडंफार प्रमाणात कुठेतरी जिंकून आलो तर अशा वेळेस जर त्यांना लाड केला किंवा आवश्यक त्या ठिकाणी त्याचा लाड केला तर त्याला चांगलं राहील. परंतु अति जर लाड केला तर त्याने सुद्धा मूल वाया जाऊ शकतो आणि काहीच न लाड करणं म्हणजे सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो आणि त्याला कुठेतरी एकाकी वृत्ती वाटत असते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या अतिशय महत्वाच्या असतात कारण की बालमनावर परिणाम झाला की तो बाल गुन्हेगार सुद्धा होऊ शकतो किंवा चोरी सुद्धा करू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तन समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी अतिशय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या बालकाला कशा प्रकारच्या त्याच्या इच्छा गरजा आहे किंवा त्याची कोणती ध्येय आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण की सुरुवातीला ज्यावेळेस मूल पोटात असतं त्यावेळेस घरातील वातावरण जे आहे हे घरातील वातावरण जर आनंदी राहिलं तर गर्भवती स्त्री सुद्धा किंवा माता सुद्धा आनंदी राहील आणि त्याचा परिणाम त्या बालकावर किंवा होणाऱ्या बालकावर होत असतो. आणि ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस सुरुवातीला तो पूर्णपणे मातेवर अवलंबून असतो. हळूहळू तो इतरांशी सुसंगत होत असतो आणि ज्या प्रकारे तुम्ही त्याला आचार विचार विनिमय किंवा कुठे चुकतो कुठे बरोबर आहे किंवा परिस्थितीची जाणीव ह्या सगळ्या जर गोष्टी करून दिल्या तर मूल आणि पालक आणि बालक यांच्यामध्ये संबंध जे आहे हे चांगले राहतील. आणि ह्या गोष्टींचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे कारण की याच्यातूनच एक प्रकारचं सुजाण पालकत्व निर्माण होऊ शकतं आणि पालक आणि बालकांचं सुद्धा
आनंदाने किंवा जे मनामधले गैरसमज असतात हे दूर होतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचे संबंध दृढ होत असतात. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.